नमस्कार, व्ही आय पी टॉकीजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रसिको, आज ज्या कलाकाराविषयी आपण बोलणार आहोत तो कलाकार अतिशय गुणी, सिन्सिअर, खूप प्रामाणिकपणे काम करणारा आणि अतिशय मनस्वी अशा पद्धतीचा होता. या कलाकाराविषयी बोलताना मला या गाण्यांच्या ओळी आवर्जून आठवतात. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. कारण ऐन उमेदीच्या काळामध्येच हा कलाकार आपल्याला सोडून गेलाय. या कलाकाराचं नाव आहे विख्यात अभिनेते मोहन गोखले. मोहन गोखले हे नाव उच्चारलं कीच आपल्यासमोर डोळ्यासमोर एक असा उंच, शिडशिडीत, घाऱ्या डोळ्यांचा, तरतरीत नाकाचा असा एक कलाकार डोळ्यासमोर उभा राहतो, ज्याला आपण दूरदर्शन मालिकांमधून बघितलंय, नाटकांमधून बघितलंय आणि चित्रपटांमधूनसुद्धा बघितलंय. काय गंमत असते बघा, म्हणजे नाटकवेडा तरुण कसा असतो ना, तसं मोहन गोखले होते. तो ध्यास होता, रंगभूमी त्यांचा ध्यास होता, अभिनय त्यांचा ध्यास होता आणि त्या पद्धतीने अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणं किंवा एखादी कला आपली सादर करणं याच्यासाठी जणू काही त्यांचा जन्म झाला आहे असं आपल्याला वाटत होतं. कारण त्यांच्या प्रत्येक कलाकृती ह्या काळजाला भिडत होत्या. आज मी बोलत असतानासुद्धा माझ्या डोळ्यासमोर खटकन दूरदर्शनची श्वेतांबरा आणि मिस्टर योगी अशा मालिका येत आहेत. खूप लहानपणी बघितलेल्या मालिका आहेत पण त्यावेळेस त्यांचा इम्पॅक्ट आजता गायत मनावरती कायम आहे. मोहन गोखले यांच्याविषयीची म्हणूनच उत्सुकता खूप होती की हे रसायन नेमकं कुठलं आहे. पुण्यामध्ये जन्म झालेला आहे आणि पुण्यामध्ये एस पी कॉलेज किंवा फर्ग्युसन कॉलेज या कॉलेजेसमध्ये सांस्कृतिक गोष्टींची कितीतरी चांगल्या प्रमाणामध्ये व्याप्ती आहे. पुरुषोत्तम करंडक जी नाटकवेडी मंडळी आहेत त्यांनी पुरुषोत्तम करंडक किंवा आय एन टी सारख्या स्पर्धा ह्या नक्कीच ऐकलेल्या आहेत. राज्य नाट्य स्पर्धा हा एक वेगळा भाग आहे पण त्याचबरोबर पुरुषोत्तम करंडक जर तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट केलं असेल किंवा ती जर जिंकली असेल तर याचा अर्थ तुम्हाला एक गोल्डन ॲक्सेस असतो या क्षेत्रामध्ये येण्यासाठी. मोहन गोखले यांच्या बाबतीतसुद्धा तेच झालं. त्यांनी पुरुषोत्तम करंडक अशी स्पर्धा जिंकलेली होती. त्यानंतर सतीश आळेकरांचं राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटक त्यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि इथून त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली. साहित्य वाचन हा त्याचा एक त्यांचा अतिशय आनंद आवडीचा भाग होता, आनंदाचा भाग होता. त्यामुळे नाटकाचं अभिवाचन करणं, साहित्य वाचन करणं, वाचिक अभिनय कसा असतो हे लोकांना सांगणं या सगळ्या गोष्टी त्या कॉलेजचे उंबरठ्यावरतीच त्यांनी सुरू केलेल्या होत्या. पुढे मग व्यावसायिक रंगभूमीसाठी मोहन गोखले हे पुण्यात आले, सॉरी मुंबईत आले. 1972 साली त्यांना घाशीराम कोतवाल या नाटकाची भूमिका मिळाली. भूमिका जरी थोडी छोटी असली तरीसुद्धा त्यांनी एका ब्राह्मणाची भूमिका केली होती आणि ती भूमिका प्रचंड प्रमाणामध्ये गाजली. आपल्याला घाशीराम कोतवाल माहिती आहे, थोडंसं वादातीत पण असलेले नाटक आहे आणि त्यामध्ये जवळपास अनेक दिग्गज कलावंत होते. म्हणजे आज ते खूप नावारूपाला आलेले आहेत पण त्या काळात त्यांनी अभिनयाची चुणूक त्यांच्या या कलाकृतींमध्ये दाखवलेली आहे. मोहन गोखले सुद्धा त्यापैकीच एक होते की ज्यांनी घाशीराम कोतवालमध्ये एका ब्राह्मणाची भूमिका केली होती आणि ती अतिशय लोकप्रिय ठरली. पुढे मग त्यांचं बेबी किंवा डॉक्टर तुम्हीसुद्धा, नरू आणि जान्हवी यासारखी नाटकं आली. 70 आणि 80 दशकाचा काळ चित्रपटसृष्टीमध्ये असा काळ होता की जिथे आपण समांतर चित्रपट असं म्हणू शकतो, म्हणजे श्याम बेनेगल किंवा सई परांजपे, मिर्झा साहेब, सईद मिर्झा किंवा केतन मेहता यासारखी मंडळी समांतर चित्रपट करत होते. आणि मग नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, शफी इनामदार, भक्ती बर्वे इनामदार, रोहिणी अट्टंगडी, कमलाकर सारंग यासारखी बरीचशी मंडळी ही कलात्मक चित्रपटामध्ये सुद्धा आपली कामगिरी बजावत होती. लक्षात घ्या, कमर्शियल चित्रपटापेक्षा याचा बाज पूर्ण वेगळा असतो. कारण एक त्याला दर्जा आहे, कथा, पटकथा, संवाद ह्या सगळ्याच गोष्टी एक वेगळ्याच स्वरूपामध्ये लोकांपर्यंत मांडल्या जातात. एक गोष्ट खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत मांडली जाते. त्याला व्यावसायिक किती निकष असतात हा एक भाग वेगळा आहे, म्हणजे धंदेवाईकपणा त्याच्यामध्ये नसतो पण अस्सल जो कलाकार असतो ना तो कलाकार तिथे घडतो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्याकडनं जे उत्तम आहे, जे बेस्ट आहे तेच या कलाकृतींमधून आपल्याला दिसतं. जसं केतन मेहतांचा मिर्च मसाला आहे किंवा केतन मेहताचाच एक भवनी
भवानी नावाचा गुजराती चित्रपट होता, त्यामध्ये मोहन गोखले यांनी प्रमुख भूमिका केलेली होती. मिर्च मसालामध्ये पण त्यांनी भूमिका केली. सईद मिर्झा यांचा मोहन जोशी हजीर हो यासारखा चित्रपट त्यांनी केला आणि हे कलात्मक चित्रपट होते. प्रेक्षकांनी ते तितक्याच आवडीने बघितले आणि ॲप्रिसिएट केले. प्रेक्षकांची पसंती ही साहजिकच त्याला होती. आणि स्पर्श सारखं एक कथा जी अजूनही लोकांनी जी बघितली असेल त्यांना ती आवडत असेल, तर अशा माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा हे केलं. मराठी चित्रपट जर म्हणाल तर बन्या बापू हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. आणि मग असंख्य मराठी चित्रपट त्यांनी केले. मग अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, आत्माराम भेंडे, मनोरमा वागळे यांच्याबरोबर त्यांचे काही सिनेमे होते. आत्ता बोलत असताना सुद्धा मला एका चित्रपटाची आठवण होते की ज्याच्यामध्ये आत्माराम भेंडे, प्रिया तेंडुलकर, आशा काळे अशी मंडळी होती आणि त्यांच्याबरोबर त्यांनी खूप छान एक भूमिका केलेली होती. अभिनयातली सहजता हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि मला वाटतं मोहन गोखले यांच्याकडे ते भरभरून होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकार हा मनस्वी असतो, खूप क्रिएटिव्ह असतो, सतत त्याच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चाललेलं असतं. भूमिकेचा विचार असेल, भूमिकेचा अभ्यास असेल, भूमिकेच्या लांबी रुंदीपेक्षा सुद्धा त्याची व्याप्ती ही बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या व्याप्तीच्या अनुषंगानं त्याचा विचार, त्याची थॉट प्रोसेस चालू असते आणि तो सतत त्याच एका ट्रान्समध्ये असतो असं म्हणायला हरकत नाही. मोहन गोखले यांच्या कलाकृती बघताना आपल्याला त्याचा आवर्जून एक भास होतो की ज्या पद्धतीने सिन्सिअरली त्यांनी त्या केलेल्या आहेत त्या आपल्या अंतःकरणापर्यंत पोचलेल्या आहेत. जसं मी श्वेतांबराचा उल्लेख केला, मिस्टर योगीचा उल्लेख केला, तर त्या डोळ्यासमोर आपल्या येतात आणि त्यांना जवळपास 25 वर्ष होऊन गेली असतील, त्या मालिकांना 30 वर्ष कदाचित झाले असतील, पण अजूनही त्या आपल्या तितक्याच स्मरणामध्ये आहेत हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. कलात्मक चित्रपट, व्यावसायिक चित्रपट, मराठी चित्रपट असं गोडदौड मोहन गोखले यांची चाललेली होती. रंगभूमी ही सुद्धा त्यांना तितकंच जवळची होती, प्रेक्षकांची पसंती त्यांना मिळत होती आणि सगळं एकंदरीत चित्र अतिशय छान होतं. कोणताही कलाकार हा जसं क्रिएटिव्ह आपण म्हणालो किंवा मनस्वी असं म्हणालो ना, तर तो सांभाळणं हे आजूबाजूच्या मंडळींना खूप आव्हानात्मक असतं. मी त्रासदायक असं म्हणणार नाही, आव्हानात्मक असतं, कारण त्याचं टेम्परामेंट, त्याचे मूड स्विंग्स किंवा कुठल्या क्षणाला त्याला काय वाटेल, कुठल्या डोक्यात विचार येईल हे सांगता येत नाही. कारण हे क्षेत्रच मुळात 10 ते 5 असं नाही आहे की ते आजचं काम झालं की झालं, आता उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतरच फाईल उघडायची आणि काम सुरू करायचं असा प्रकार नाही आहे. क्रिएटिव्हिटीला कुठल्याही वेळेचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, कुठलीही मर्यादा नाही, जॉग्राफिकल बाउंड्रीज पण नाही. तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर असाल तरी तुमचं डोकं सुरू असतं आणि तो विचार डोक्यामध्ये सतत येत असतो. मोहन गोखलेंना यश चांगलं मिळत होतं, कदाचित त्यामुळे असेल की काय माहिती नाही, किंवा मनस्वीपणा असेल म्हणून की काय माहिती नाही, पण व्यसनाधीनता ही सुद्धा सुरू झालेली होती कारण ते थोडे व्यसनी होत होते. आणि बाकी त्यांच्या कलाकृती चाललेल्या होत्या. अमोल पालेकरांचा कैरी हा सिनेमा मात्र ते बघायला राहिले नाहीत, कारण त्यांच्या निधनानंतर तो चित्रपट रिलीज झाला. आणि दक्षिण भारतामध्ये कमल हसन यांचा हेराम चित्रपट होता, त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान मोहन गोखले यांना वयाच्या 46-47 वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ते आपल्याला सोडून गेले. खूप दुःखद बाब झाली. हे उमेदीचं वय होतं आणि ते अशा एका ग्राफला होते ना जिथे की जिथे त्यांना हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट असं होतं, प्रेक्षकांची पसंती होती, वाहवा मिळत होती आणि सगळ्याच बाजूनी त्यांनी प्रेक्षक वर्ग आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला होता. जसं समंत रंगभूमीचं आपण बघितलं 70 ते 80 दशकामध्ये, मिर्च मसाला, मोहन जोशी हजीरो, स्पर्श किंवा यासारख्या कलाकृती त्यांच्या होत होत्या. मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा बन्या बापू किंवा मग जसं आता मगाशी उल्लेख केला तसा चित्रपट होता. आणि ही नाटकं पण त्यांनी जी केली, व्यावसायिक नाटकं नरू आणि जान्हवी किंवा बेबी किंवा डॉक्टर तुम्ही सुद्धा, ही सुद्धा व्यावसायिकरित्या खूप चांगली चालली कारण त्यातलं कंटेंट अतिशय चांगलं होतं. आणि मोहन गोखले मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये खूप पर्टिक्युलर होते. संहिता किंवा स्क्रिप्ट किती चांगलं आहे, लेखकाने काय लिहिलेलं आहे, त्याची व्याप्ती किती आहे, खोली किती आहे असं बघून कदाचित ते निवड असावेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कलाकृती ह्या तितक्याच अजरामर आहेत. जर आपण बघितलं तर त्याची संख्या किती हा भाग वेगळा आहे, कारण मुळात मोहन गोखलेंचा स्पॅनच खूप कमी होता. ते 46-47 वर्षच त्यांचं आयुष्य होतं, करिअर होतं, तर त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जे जे केलं ना ते सगळं आजतागायत आपण लक्षात ठेवलेलं आहे. शुभांगी गोखले या त्यांच्या पत्नी, त्यांनी
त्या पण याच क्षेत्रामधल्या होत्या आणि त्यांनी जोडीने एक चांगला एक संसार सुरू केलेला होता. कौटुंबिक स्थैर्य आपण त्याला म्हणतो ते कदाचित येत होतं. इथे व्यावसायिक यशसुद्धा मिळत होतं. जब्बार पटेल यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटामध्ये त्यांनी गांधीची भूमिका केली होती. अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. त्या काळचे जे दिग्गज सगळे लोक होते त्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर मोहन गोखले यांनी काम केलेलं होतं किंवा अनेक मोठ्याचं दिग्दर्शन जे होतं त्या दिग्दर्शकाखालीसुद्धा त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने वाहवलं जात होतं. पण जसं आपण दैव दुर्विलास हृदयविकाराचा झटका हे निमित्त झालं आणि मोहन गोखले आपल्यातून निघून गेले. एक सच्चा प्रामाणिक उमदा कलाकार खरं तर खूप खूप वेळेच्या खूप आधी आपल्याला सोडून गेला. त्यांची एक्झिट झाली. पण जसं व्ही आय पी टॉकीजमध्ये आपण नेहमी म्हणतो की कलाकार देहरूपातून जरी आपल्यातून गेला ना तरीसुद्धा त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो. त्यांची कन्या आता सखी गोखले यासुद्धा अभिनय क्षेत्रामध्ये आहेत. फोटोग्राफी त्या उत्तम करतात आणि कुठे ना कुठेतरी तो वारसा पुढे चालवला जातो आहे. मोहन गोखलेंच्या बाबतीमध्ये पण असं आहे की त्यांच्या सगळ्या कलाकृती आपल्या रसिकांच्या अंतःकरणामध्ये आहेत, त्या कायम राहतील. समांतर चित्रपट, व्यावसायिक चित्रपट, मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिका ह्या गोष्टींचा इतिहास जेव्हा जेव्हा प्रेक्षक उकरून काढतील की प्रेक्षक पुन्हा बघायला लागतील त्यावेळेला मोहन गोखले यांना विसरणं खरंच अशक्य आहे. मिस्टर योगी म्हटलं की समोर मोहन गोखले उभे राहतात. श्वेतांबरामधलं म्हटलं की मोहन गोखले उभे राहतात आणि मला वाटतं हे त्यांच्या कामाची पावती आहे. मोहन गोखलेंसारखा कलाकार आज खरंच वाटतं की आज माध्यमं इतकी फुफावली आहेत की कुठल्या तरी माध्यमामध्ये आपल्याला कुठेतरी मोहन गोखले खूप चांगल्या भूमिकेमध्ये दिसले असते आणि परत त्यांनी त्यांची सही त्या भूमिकेवरती नक्की केली असते ज्याचा उल्लेख आपण नक्की करू शकलो असतो. पण नियतीला काही गोष्टी मान्य असतात त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. मोहन गोखलेंच्या कलाकृती यांना आपण सलाम करतो आहे. व्ही आय पी टॉकीजतर्फे आपण त्यांना मानाचा मुजरा करतो आहे. पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.